आता बातम्या सविस्तराने. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे निधन पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झाले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ज्यांनी पिंजरा या नावाला विरोध केला, पण जसजसा पिंजरा उघडत गेला तसतसा त्यांचा विरोध मावळला. चित्रपटाबद्दल मी बोलायचं हे एक वेळ मी समजू शकतो. पिंजरा सारख्या चित्रपटाबद्दल मी बोलायचं हे मला कठीण वाटतं. असं पाहता पिंजरा या नावापासून या चित्रपटाला माझा विरोध होता. म्हणजे मी म्हटलं की बाबा हे कसं काय चित्रपटाला नाव पिंजरा, म्हणजे आम्ही काय सगळे जनावरं का प्राणी आहोत वगैरे असं समजतात की काय आहे. ते पिक्चर जसं उलगडत गेलं, त्याचं शूटिंग जसं होत गेलं तस तसं माझा मूर्खपणा मला समजत गेला आणि माझ्या लक्षात आलं की हा पिंजरा जो आहे हा केवळ लाकडाचा किंवा लोखंडाचा पिंजरा नाही आहे. हा माणसाच्या जाणीवेचा पिंजरा आहे आणि या जाणीवेच्या पिंजऱ्यामध्ये माणूस कसा उत्कृष्टपणे सापडू शकेल हे या चित्रपटामध्ये पाहण्यात आलेलं आहे. असे प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं निधन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झाले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती अशी ओळख असणारे श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड निघून गेले. दिनमान न्यूजकडून अशा मोठ्या हस्तीला भावपूर्ण आदरांजली. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि आशिष शेलार यांनीही आदरांजली शब्दातून व्यक्त केली आहे. पुण्यातील ज्येष्ठ कलावंत डॉक्टर श्रीराम लागू सर यांचं काल दुःखद निधन झालं. रंगभूमी आणि चित्रपट व्यवसायाशी त्यांचा असलेला संबंध आणि त्यांनी केलेलं काम हे आपल्याला माहीतच आहे. लागूंचं सर्वात मोठं काम हे बॅकस्टेजच्या लोकांसाठी आहे. डॉक्टर नेहमीच त्यांचं कुठल्याही नाटकाचं पाकिट असेल तर ते घरी घेऊन जात नव्हते, तर ते पाकिट तिथल्या बॅकस्टेजच्या लोकांना वाटून देत असे. असा एक रंगकर्मी की जो फक्त एक कलावंत म्हणून श्रेष्ठ होताच, परंतु एक व्यक्ती म्हणून, एक आदर्श व्यक्ती म्हणून श्रेष्ठ होता. नेहमीच बॅकस्टेज कलाकार असतील, इतर सहकारी कलावंत असतील, रंगभूमीची वाढ कशी व्हावी, रंगभूमीवर कलावंत वाढले पाहिजेत, ते रंगभूमी वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारा हा कलावंत आपल्यातून निघून गेलेले आहेत. हे अतिशय दुःखद घटना मराठी कलावंतांवर आलेल्या आहेत. आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, आमच्या सर्व सभासदांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. मराठी चित्रपटसृष्टीचे किंवा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे एक भारदस्त असं व्यक्तिमत्व डॉक्टर लागू साहेब यांचं दुःखद निधन झालं. एक फार मोठं मराठी रंगभूमीचं आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या या निधनामुळे एक वेगळी पोकळी निर्माण झाली. आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य कलाकार संघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होतो.